गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, वेलकम टू दिस ऑनलाइन लेक्चर. आई एम मिस्टर राहुल पवार. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट विद द प्रैक्टिकल पेपर नंबर 3. इन दिस पर्टिकुलर पेपर वी आर गोइंग टू स्टडी द प्रैक्टिकल फिलिंग ऑफ पैन एप्लीकेशन फॉर्म. इन दिस पर्टिकुलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी वॉट इज द मीनिंग ऑफ पैन कार्ड. After that, we are going to study what are the different advantages, that is benefits of using the PAN card to the individual as well as to the income tax authorities. अच्छा या लेक्चर मध्ये आपण जो आपला सिलेबस मधील पेपर नंबर 3 आहे, जो प्रैक्टिकल पेपर असतो, त्या प्रैक्टिकल पेपर मधील पैन कार्ड एप्लिकेशन फॉर्म हा पॉइंट आपण या लेक्चर मध्ये सुरू करणार आहोत. ओके, आजच्या या लेक्चरमध्ये पॅन कार्ड बद्दलची माहिती, त्यामध्ये पॅन कार्ड म्हणजे काय, पॅन कार्ड कशाला म्हटलं जातं, पॅन कार्ड कशासाठी महत्त्वाचं आहे, ओके, त्यानंतर पॅन कार्डचं जे कंपोजिशन असतं, पॅन कार्डचा जो नंबर असतो तो कसा बनवला जातो, हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द व्हॉट इज द मीनिंग ऑफ पॅन कार्ड. सुरुवात आपण पॅन कार्डपासून करणार आहोत. आपण हेडिंग दिलं आहे बघा, पॅन कार्ड. व्हॉट इज पॅन कार्ड? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ पॅन? पॅन स्टँड्स फॉर परमनंट अकाउंट नंबर. ओके, हा जो नंबर आहे, दिस नंबर इज परमनंट. ओके, अँड आफ्टर अलॉटिंग दिस नंबर टू अ पर्टिक्युलर पर्सन, एखाद्या व्यक्तीला, द पर्सन मे बी अन इंडिव्हिज्युअल, द पर्सन मे बी अ कंपनी, द पर्सन मे बी पार्टनरशिप फर्म, HUF, एक्सेट्रा एक्सेट्रा. When a PAN card is issued to any person, then that PAN card is valid till the lifetime. Okay, it is a permanent number. Okay, there is no any need to make renewal of the PAN card. PAN card एकदा काढल्यानंतर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून काढून घेतल्यानंतर, ते पॅन कार्ड लाईफटाईमसाठी, आयुष्यभरासाठी हे तेच पॅन कार्ड राहतं. त्यामध्ये कोणताही बदल केला जात नाही किंवा त्यामध्ये कोणतंही रिन्युअल फी रिन्यू करावं लागत नाही. पॅन कार्ड हे कुणाला लागतं? तर पॅन कार्ड इज इसेन्शियल फॉर एन इंडिव्हिज्युअल, फॉर अ कंपनी, फॉर पार्टनरशिप फर्म, फॉर जॉईंट हिंदू फॅमिली, एक्सेट्रा एक्सेट्रा, ह्या सर्वांना. ओके, एखादा व्यक्ती असेल, इफ एनी पर्सन इज अर्निंग अन इन्कम, वी नो दॅट देन दॅट पर्टिक्युलर पर्सन इंडिव्हिज्युअल ही हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट, अँड फॉर पेईंग टॅक्स टू द गव्हर्नमेंट ए पर्सन रिक्वायर्स अ पॅन कार्ड. कोणताही एखादा व्यक्ती, ती व्यक्ती स्त्री असेल, पुरुष असेल, त्या व्यक्ती जर काही इन्कम मिळवत असेल, तर त्या इन्कमचा टॅक्स गव्हर्नमेंटला देण्यासाठी त्या व्यक्तीकडे पॅन कार्ड असण्याची आवश्यकता असते. दिस इज फर्स्ट. वी नो दॅट इन केस ऑफ बिझनेस कन्सर्न्स लाईक पार्टनरशिप फर्म, लाईक सोल प्रोप्रायटरी कन्सर्न, लाईक कंपनी, लाईक HUF, ऑल दीज बिझनेसेस आर स्टार्टेड फॉर अर्निंग द प्रॉफिट. कोणताही व्यवसाय असेल, कंपनी असेल, पार्टनरशिप फर्म असेल, HUF असेल, किंवा सोल प्रोप्रायटरी कन्सर्न असेल, किंवा AOP असेल, ऑल दीज बिझनेसेस आर स्टार्टेड विथ अन इंटेन्शन ऑफ अर्निंग प्रॉफिट. ओके, अँड ऑन दॅट प्रॉफिट दीज कन्सर्न्स, दीज बिझनेसेस हॅव टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट, अँड फॉर पेईंग द टॅक्स दीज बिझनेसेस अल्सो हॅव टू टेक द पॅन कार्ड फ्रॉम द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. जसं एखादा व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देतो, सेम त्याप्रमाणं कंपनी असेल, पार्टनरशिप फर्म असेल, HUF असेल, सोल प्रोप्रायटरी कन्सर्न असेल, किंवा AOP असेल, या बिझनेसेसला देखील गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करावा लागतो, आणि टॅक्स पेड करण्यासाठी त्या बिझनेसकडं, त्या बिझनेसचं पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. आणि हे पॅन कार्ड कोण इश्यू करतं? इन इंडिया द पॅन कार्ड इज इश्यूड बाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. भारतामधील जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, हे डिपार्टमेंट सर्वांना पॅन कार्ड हे इश्यू करतं. जस्ट यू हॅव टू मेक अन ॲप्लिकेशन बाय अटॅचिंग सर्टन डॉक्युमेंट्स, देन द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इश्यूज पॅन कार्ड टू दॅट पर्टिक्युलर पर्सन. मग तो व्यक्ती इंडिव्हिज्युअल असेल, पार्टनरशिप असेल, कंपनी असेल, नाही तर कोणताही असेल, त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून हे पॅन कार्ड जे आहे ते इश्यू केलं जातं. And most important thing about PAN card is, PAN card, the full form of PAN card is permanent account number. Okay, this number is permanent. Okay, once you take the PAN card, then it is valid up to lifetime of that particular person. त्या व्यक्तीच्या लाईफटाईमपर्यंत, तो व्यक्ती जोपर्यंत हयात आहे, एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत,
एखादा बिझनेस असेल तो बिझनेस जोपर्यंत सुरू आहे चालू आहे तोपर्यंत ते पॅन कार्ड हे व्हॅलिड असतं, कारण की पॅनचाच अर्थ आहे परमनंट अकाउंट नंबर. जो अकाउंट नंबर त्या व्यक्तीला दिला जातो तो नंबर परमनंट असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, पॅन नंबर जो असतो, जो काय नंबर असतो तो 10 digit नंबर असतो. तो किती अंकी 10 digit नंबर असतो, तर इट इज अ 10 digit नंबर विच इज कम्प्राइज्ड ऑफ अल्फाबेट्स ॲज वेल ॲज न्यूमरिकल्स. तो जो काय 10 अंकी नंबर असतो तो अल्फाबेटिकल, त्यामध्ये काही अल्फाबेट्स असतात, अक्षरे असतात, आणि काही न्यूमरिकल्स म्हणजे नंबर देखील असतात. त्याच्या कॉम्बिनेशननं तो 10 अंकी हा पॅन नंबर हा तयार केलेला असतो. आता हे जे काय पॅन कार्ड आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ पॅन, बघा, परमनंट अकाउंट नंबर ऑर पॅन मीन्स इज अ मीन्स ऑफ आयडेंटिफाईंग व्हेरियस टॅक्स पेयर्स इन द कंट्री. ओके, देशामध्ये जे वेगवेगळे टॅक्स पेयर्स आहेत, टॅक्स भरणारे लोक आहेत, मग त्यात इंडिव्हिज्युअल असतील, बिझनेसमन्स असतील, कंपनी असेल, नाहीतर आणि कोणीही असेल, हे जे टॅक्स पेयर्स आहेत देशामधील, त्यांना ओळखण्यासाठी, टू आयडेंटिफाय द टॅक्स पेयर्स, धिस पॅन नंबर इज गिव्हन टू द टॅक्स पेयर्स. एखादा टॅक्स पेयरला ओळखता यावं, जसं आपल्याला कॉलेजमध्ये असेल, स्कूलमध्ये असेल, आपल्याला रोल नंबर दिला जातो क्लासरूममध्ये, एक्झामसाठी सीट नंबर दिला जातो, तो कशासाठी दिला जातो, तर टू आयडेंटिफाय द पर्टिक्युलर स्टुडंट. लाईकवाईज इन केस ऑफ इन्कम टॅक्स ऑल्सो अ पर्टिक्युलर युनिक नंबर, युनिक मीन्स सेपरेट नंबर, इज गिव्हन टू ईच अँड एव्हरी टॅक्स पेयर इन ऑर्डर टू आयडेंटिफाय द टॅक्स पेयर. प्रत्येक टॅक्स पेयरला जो काही नंबर दिला जातो तो युनिक असतो, वेगळा असतो. कुठल्याही व्यक्तीचा पॅन नंबर हा दुसऱ्याशी सिमिलर नसतो, प्रत्येकाचा पॅन नंबर हा वेगवेगळा असतो. आणि हा पॅन नंबर देण्याचा उद्देश हाच आहे की तो व्यक्ती जो टॅक्स पेयर आहे त्याला सहज ओळखता यावं, यासाठी त्या प्रत्येकाला वेगवेगळा युनिक असा पॅन नंबर हा दिला जातो. बघा पुढे काय सांगितलं आहे, पॅन इज 10 digit. मगाशी सांगितल्याप्रमाणे पॅन नंबर जो असतो तो 10 अंकी असतो, 10 digit. ओके, 10 digit युनिक आयडेंटिफिकेशन अल्फा न्युमरिक नंबर, जे आत्ता सांगितलं त्यामध्ये त्या 10 digit काही अल्फाबेट्स असतात, सॉरी, काही अक्षरे असतात आणि काही नंबर्स असतात. कंटेनिंग बोथ अल्फाबेट्स अँड नंबर्स असाइनड टू इंडियन्स मोस्टली टू दोज हू पे द टॅक्स. हा नंबर कुणाला इश्यू केला जातो, तो जो इंडियन आहे, भारतीय आहे, ओके, जो जनरली गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे, तो त्या व्यक्तीला हे पॅन कार्ड हे जे आहे ते इश्यू केलं जातं. दिस पॅन कार्ड इज इश्यूड टू दोज इंडिव्हिज्युअल्स हू आर लायबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. जो व्यक्ती, मग तो व्यक्ती इंडिव्हिज्युअल असेल, पार्टनरशिप असेल, कंपनी असेल, AOP असेल, BOI असेल, अ पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट, फॉर सच पर्सन द पॅन कार्ड इज इश्यूड बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. ओके, अँड जस्ट द कन्सर्न पर्सन हॅज टू मेक अन ॲप्लिकेशन फॉर द पॅन कार्ड. ओके, आता तुम्ही असं म्हणाल की आम्ही काय गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स देत नाही, आम्ही इन्कम मिळवत नाही, मग आम्हाला पॅन कार्ड मिळेल का? तर ऑब्विसली आफ्टर मेकिंग अन ॲप्लिकेशन डेफिनेटली द इंडिव्हिज्युअल गेट्स द पॅन कार्ड विदिन अ स्टिप्युलेटेड पिरियड फ्रॉम द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. कोणताही इंडियन व्यक्ती, भारतीय व्यक्ती, त्याच्याकडे पॅन कार्डसाठी जी काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट्स जर त्याच्याकडे असतील, तर विथ द हेल्प ऑफ दीज डॉक्युमेंट्स ही कॅन make an application for the PAN card. Okay, so this is first important point, that is PAN card or PAN number is a 10-digit alphanumeric number issued to the concerned person. Next, काय बघा, the PAN system of identification is computer-based system that assigns unique number to every Indian tax-paying entity. ओके, हा जो काय नंबर जनरेट केला जातो, पॅन नंबर जो तयार करून प्रत्येक टॅक्स पेअरला दिला जातो, हे कॉम्प्युटर बेस्ड आहे. ओके, त्यामध्ये जे 10 digit असतात त्यातले पहिले 3 digit कोणते असतील, चौथं डिजिट कोणतं असेल, लास्ट डिजिट कोणता असेल, ते आपण पुढे स्ट्रक्चरमध्ये पाहणारच आहोत. हे जे नंबर तयार केला जातो तो कॉम्प्युटर बेस्ड नंबर आहे आणि तो युनिक असतो, तो प्रत्येकाला वेगवेगळा हा दिला जातो. थ्रू दिस मेथड ऑल टॅक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन of a person is recorded against single PAN number which acts as a primary key for storage of information. म्हणजेच काय, हा जो नंबर दिलेला आहे
ओके एखाद्या व्यक्ती महाराष्ट्रामध्ये राहत असेल तर त्यानं एखादं काही ट्रान्झॅक्शन केली व्यवहार केला आणि जर तो व्यवहार मोठा असेल मोठ्या रकमेचा असेल तर त्याच्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता असते. मग त्याचा जो काही व्यवहार आहे तो त्याच्या पॅन नंबरच्या अगेन्स्ट हा ऑनलाईन रेकॉर्ड केलेला असतो. त्यानंतर दुसऱ्या कोणत्याही राज्यामध्ये जाऊन जरी ट्रान्झॅक्शन केली तरी त्या ट्रान्झॅक्शनसाठी त्याला पॅन कार्ड लागणार असेल तर तो व्यवहार हा ॲटोमॅटिकली त्याच्या नावाने त्याच्या पॅन नंबरच्या समोर तिथं रेकॉर्ड केला जातो. सो पॅन कार्ड इट ॲक्ट ॲज अ प्रायमरी की फॉर स्टोरिंग द इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू ट्रान्झॅक्शन्स मेड बाय पर्टिक्युलर पर्सन. एखाद्या व्यक्तीनं कोणकोणत्या ट्रान्झॅक्शन्स केलेल्या आहेत हे साठवण्यासाठी तो पॅन कार्डचा आपल्याला उपयोग हा होतो. देन दिस पॅन कार्ड दॅट इज दिस इन्फॉर्मेशन इज शेअर्ड अक्रॉस द कंट्री अँड हेन्स नो पीपल ऑन टॅक्स पेईंग एंटिटीज कॅन हॅव द सेम पॅन नंबर. ओके हा जो काय नंबर आहे हा युनिक असतो वेगवेगळा असतो त्यामुळे कुठल्याही व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीच्या पॅन नंबरशी आपला तो नंबर सेम येऊ शकत नाही. वेन पॅन इज अलॉटेड टू एनी एंटिटी ज्या वेळेला एखादं पॅन कार्ड इश्यू केलं जातं ओके पॅन कार्ड टू इज गिव्हन बाय द इन्कम गिव्हन टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. ओके पॅन कार्ड टू इज गिव्हन बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला पॅन नंबर अलॉट केला जातो त्या नंबरचं पॅन कार्ड हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्या व्यक्तीला इश्यू करतं. व्हाईल पॅन इज अ नंबर पॅनचा फुल फॉर्म काय तर पॅन स्टँड्स फॉर परमनंट अकाउंट नंबर. त्यामुळे पॅन हा फक्त नंबर आहे आणि पॅन कार्ड म्हणजे काय पॅन कार्ड इज अ फिजिकल कार्ड. जसं आपलं कॉलेजचं आय कार्ड असतं ओके जसं कॉलेजचं आय कार्ड असतं सेम त्याप्रमाणे हे पॅन कार्ड देखील त्याच आकाराचं असतं. पॅन कार्ड इज अ फिजिकल कार्ड दॅट हॅज युअर पॅन ॲज वेल ॲज नेम डेट ऑफ बर्थ अँड फोटोग्राफ. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुमच्या कॉलेजचं आय कार्डचं जर कंपॅरिझन केलं ऑन युअर कॉलेज आय कार्ड युअर फोटो is printed, your full name, your date of birth, your address, all the things, even your blood group, all these things are mentioned on your college I card. But in PAN card, on the PAN card, certain information like the name of the particular person, त्या व्यक्तीचं नाव, after that the date of birth, जन्मतारीख असेल, after that signature of that person and photograph, only these four informations are printed on the PAN card. पॅन कार्डवरती नेहमी लक्षात ठेवा व्यक्तीचं पूर्ण नाव व्यक्तीचा फोटो त्यानंतर व्यक्तीची सही आणि जन्मतारीख एवढ्या चारच गोष्टी प्रिंट केल्या जातात. ओके इवन द ॲड्रेस ऑफ द ॲप्लिकंट ॲड्रेस ऑफ द टॅक्स पेयर इज नॉट प्रिंटेड ऑन द पॅन कार्ड. त्याच्यावरती कोणताही पत्ता हा मेन्शन केलेला नसतो. फक्त चार गोष्टी कोणत्या फर्स्ट द नेम त्या व्यक्तीचं नाव डेट ऑफ बर्थ फोटोग्राफ अँड सिग्नेचर. सिग्नेचर इज ऑल्सो प्रिंटेड ऑन द पॅन कार्ड. ओनली दीज फोर थिंग आर प्रिंटेड ऑन द पॅन कार्ड अँड कॉपीज ऑफ दिस कार्ड कॅन बी सबमिटेड ॲज अ प्रूफ ऑफ आयडेंटिटी ऑर डेट ऑफ बर्थ. हे जे काय पॅन कार्ड आपल्याला मिळतं ते पॅन कार्ड ऑल ओवर इंडिया पूर्ण देशभरामध्ये आपण त्याचा वापर आयडेंटिटी प्रूफ किंवा जन्मतारखेचा प्रूफ डेट ऑफ बर्थ म्हणून त्याचा प्रूफ म्हणून त्या पॅन कार्डचा वापर करू शकतो. युअर पॅन कार्ड इज व्हॅलिड फॉर लाईफटाईम. मगाशी जे सांगितलं पॅन स्टँड्स फॉर परमनंट अकाउंट नंबर अँड दिस नंबर इज व्हॅलिड थ्रू आउट द लाईफटाईम. आयुष्यभरासाठी हा नंबर व्हॅलिड असतो. तो व्हॅलिड का असतो कारण की बिकॉज इट इज अनअफेक्टेड बाय एनी चेंज इन ॲड्रेस. जरी त्या व्यक्तीचा ॲड्रेस बदलला तरीसुद्धा त्यामध्ये त्या पॅन कार्डमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नसते. ओके नॉर्मली व्यक्तीचं नाव काय बदलू शकत नाही जन्मतारीख बदलू शकत नाही बरोबर. त्यानंतर पॅन कार्डवरती आणि माहिती काय असते पूर्ण नाव असतं त्यात बदल होत नाही जन्मतारखेत बदल होत नाही फोटोमध्ये बदल होत नाही किंवा सिग्नेचरमध्ये बदल होत नाही. बदल झाला तर तो डेट ऑफ बर्थमध्ये बदल होतो सॉरी बदल झाला तर तो फक्त ॲड्रेसमध्ये बदल होऊ शकतो. ॲड्रेस हा पॅन कार्डवरती प्रिंटच केला जात नाही त्यामुळे जरी पत्ता बदलला तरी आपल्याला पॅन कार्ड बदलून घेण्याची आवश्यकता काही गरज पडत नाही. ते पॅन कार्ड हे लाईफटाईमसाठी व्हॅलिड आहे. ओके आता नेक्स्ट पॉईंट जो आहे सो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ पॅन नंबर. मगाशी जे आपण पाहिलं की पॅन इज अ 10-digit नंबर. पॅन हा 10-अंकी नंबर आहे. आता ह्या 10 अंकामध्ये काय काय इथं बघा जो पॅन नंबर असतो तो 10 अंकी काय सांगितलं आहे द फर्स्ट 5 पहिले हे जे 10 अंक आहे त्यातले पहिले पाच 10 अंकी हा नंबर असतो 10-digit त्यातले पहिले जे 5 digit आहेत आणि जो लास्ट डिजिट आहे फर्स्ट 5 digits अँड लास्ट डिजिट्स आर अल्फाबेट्स.
ओके पहिले चार आणि सॉरी पहिले पाच फर्स्ट फाईव्ह म्हटलेले आहे बघा फर्स्ट फाईव्ह पहिले पाच आणि शेवटचा दहावा डिजिट हे अल्फाबेट्स असतात आणि जे मध्ये राहिलेले डिजिट्स आहेत व्हाईल द रेस्ट फोर आर द न्यूमरिकल इन नेचर. ओके म्हणजे एकूण जो दहा अंकी नंबर आहे त्यातले जर आपण क्लासिफिकेशन केलं एक दोन तीन चार आणि पाच त्यांनी काय सांगितले फर्स्ट फाईव्ह आर अल्फाबेट्स हे अल्फाबेट्स आहेत आणि जो शेवटचा आहे हा दहा हा एक अल्फाबेट आहे म्हणजे किती झाले एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे आता दहापैकी सहा झाले अल्फाबेट्स मग राहिले चार त्यातलं एक दोन तीन आणि चार हे जे चार आहेत हे चार नंबर्स असतात म्हणजे जो काय पॅन नंबर प्रत्येक व्यक्तीला दिला जातो तो प्रत्येक पॅन नंबर हा दहा अंकीच असतो त्या दहा अंकापैकी पहिले पाच हे अल्फाबेट्स असतात त्याचबरोबर शेवटचं अक्षर हे देखील अल्फाबेट असतं पहिले पाच आणि शेवटचं अल्फाबेट आणि त्याच्यामध्ये जे काही चार नंबर्स आहेत चार अंक डिजिट्स असतात ते मात्र नंबर्स असतात असं हे पॅन नंबरचं कंपोजिशन आहे. फर्स्ट फाईव्ह आर अल्फाबेट्स लास्ट डिजिट इज ऑल्सो अल्फाबेट अँड बिटवीन इन बिटवीन दीज दर फोर डिजिट्स आर द नंबर्स हे चार जे असतात मध्ये ते नंबर्स असतात. आता हे जे पहिले पाच डिजिट्स आहेत बघा काय सांगितले द फर्स्ट थ्री आउट ऑफ फर्स्ट फाईव्ह अल्फाबेट्स हे जे पहिले पाच अल्फाबेट्स आहेत त्यापैकी हे जे पहिले तीन आहेत ओके थ्री कॅरेक्टर्स रेंजेस बिटवीन ट्रिपल ए टू ट्रिपल झेड. ओके हा जे काय सिरीज आहे ए ए टू झेड 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 यामधले कुठलेही तीन अक्षरं हे त्यामध्ये पॅन नंबरमध्ये इन्क्लूड होतात. ओके हे आपल्याला फक्त माहिती असावं की पहिले जे काय पाच अक्षर असतात अल्फाबेट्स असतात ओके त्यापैकी पहिले जे तीन आहेत ते जे आहेत ते कॅरेक्टर जे असतात ते ए ए ए टू झेड 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 ह्यापैकी कोणते तरी कॅरेक्टर असतात ते मिक्स पण असू शकतात बी आर डी पी एम टी फॉर एक्झाम्पल असे तीन हे अल्फाबेट्स असतात. त्याच्यानंतर जे पाच ते नऊ कॅरेक्टर्स आहेत बघा पाच ते नऊ ओके कॅरेक्टर्स रेंजेस बिटवीन 001 अँड 9999 ओके मधले हे जे चार अंक आहेत आपण मगाशी म्हणलं एक दोन तीन आणि चार हे चार कोणतेही अंक असू शकतात ते अगदी 001 पासून 9999 म्हणजे कोणताही नंबर चार अंकी नंबर तो 0428 असेल 8246 असेल नंतर 5715 असेल नाहीतर कोणताही तो चार अंकी नंबर असतो त्यामध्ये पहिला देखील शून्य असू शकतो दुसरा देखील शून्य असू शकतो तो चार अंकी फक्त नंबर असतो. आणि शेवटी सांगितलं आहे द लास्ट कॅरेक्टर इज द अल्फाबेट ओके जो शेवटचा कॅरेक्टर आहे ते नेहमी अल्फाबेट असतं ते आपण मगाशीच पाहिलेलं आहे. त्यानंतर जे फोर्थ कॅरेक्टर आहे बघा आपण मगाशी तीन कॅरेक्टर पाहिले ते नेहमी ए ए ए टू झेड 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 ते अक्षरीच असतात. जे चौथं कॅरेक्टर आहे हे जे चौथं कॅरेक्टर आहे ते महत्त्वाचं आपल्यासाठी बघा द फोर्थ कॅरेक्टर इंडिकेट्स द स्टेटस ऑफ पॅन कार्ड होल्डर म्हणजेच काय तो जो पॅन कार्ड ज्याच्या नावाने इश्यू केलं आहे तो व्यक्ती कोण आहे. जर तो व्यक्ती इंडिव्हिज्युअल असेल तर तिथं चौथं अक्षर हे पी येतं म्हणजे आता तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये कुणाचं पॅन कार्ड असेल तर बघा अवश्य बघा जे चौथं अक्षर असतं चौथं अक्षर पॅन हा दहा अंकी 10-digit नंबर आहे त्यापैकी जे चौथं अक्षर असतं तुमच्या पेरेंट्सचं आई वडील भाऊ बहीण कुणाचं पॅन कार्ड असेल तर त्यामध्ये जे चौथं अक्षर आहे ते 100% पीच असणार आहे कारण पी हे जे काय लेटर आहे कुणासाठी आहे इट इज फॉर द इंडिव्हिज्युअल. चौथं अक्षर हे पॅन कार्डमध्ये पी आहे का हे तुम्ही तुमच्या घरी पॅन कार्ड जे असेल त्याच्यामध्ये खात्री करू शकता. चौथं हे डिजिट हा नेहमी पी असणार कारण तुम्ही तुमचे पेरेंट्स मी माझे पेरेंट्स आपण इंडिव्हिज्युअल आहोत इंडिव्हिज्युअलसाठी पी हे लेटर असाईन केलेलं आहे. जर एखादी ट्रस्ट असेल तर त्यांच्यासाठी टी हे चौथं कॅरेक्टर आहे. कंपनीसाठी सी हे कॅरेक्टर आहे. गव्हर्नमेंट एजन्सीसाठी जी हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल तर एच असोसिएशन ऑफ पर्सन असेल तर ए बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअलसाठी बी आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन असेल तर जे लोकल अथॉरिटी ग्रामपंचायत नगरपालिका असेल तर एल लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असेल तर ई आणि पार्टनरशिप फर्मसाठी एफ. ओके हे जे पॅन नंबरमधील चौथं डिजिट आहे चौथं डिजिट काय असतं आपल्यासाठी विचार केला बाकी बिझनेसेस सोडून द्या आपण इंडिव्हिज्युअल आहोत आपण ह्युमन बिईंग आहोत एखाद्या व्यक्तीसाठी जे चौथं डिजिट असतं पॅन नंबरमधील ते इंडिव्हिज्युअलसाठी ते काय असतं ते इथं गोल केलं बघा तर ते पी असतं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पॅन कार्ड घरामधील चेक करा चौथं डिजिट हे नेहमी पीच असणार आहे. ओके आता हे चौथं डिजिट झालं आता पाचवं डिजिट काय असतं बघा जे फिफ्थ डिजिट आहे
तुम्ही तुमचे पॅन कार्ड चेक करू शकता. द फिफ्थ कॅरेक्टर रिप्रेझेंट्स पॅन कार्ड होल्डर्स लास्ट नेम. ओके, पाचवं डिजिट काय असतं? पॅन कार्ड ज्याच्या नावानं आहे त्याचं जे लास्ट नेम म्हणजे सरनेम. ओके, एखाद्या व्यक्तीचं सरनेम जाधव असेल तर जाधवमधला शब्द काय पहिला? जे, म्हणजे पाचवं अक्षर हे जे असणार. एखाद्याचं सरनेम मोरे असेल तर मोरेमधलं पहिलं अक्षर काय? एम आहे. त्याचं पॅन कार्डमधला पहिलं अक्षर हे एम असणार आहे. एखाद्याचं सरनेम पवार असेल तर त्याच्यामध्ये पहिलं अक्षर काय? पी. म्हणजे जे पाचवं कॅरेक्टर आहे, पाचवं डिजिट आहे, ते पी हे असणार आहे. ओके, पॅन नंबर हा 10 डिजिटचा नंबर असतो. त्या पॅनपैकी, त्या 10 डिजिटपैकी आपण जे मगाशी सांगितलं, जे पहिले 3 डिजिट्स असतात हे AAA to ZZZ, कोणतीही 3 अक्षर असतात. अक्षर AAA to ZZZ कोणतीही 3 असू शकतात. मग ते ABR असेल, BRF असेल, BQM असेल किंवा कोणतंही असेल, पहिले 3 अक्षर असतात. जे चौथं अक्षर आहे, चौथं अक्षर ते आपण आत्ताच पाहिलं की चौथं अक्षर इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं पॅन कार्ड असेल तर चौथं अक्षर तिथं पीच असणार आहे, बरोबर. आणि जे पाचवं अक्षर असतं, ओके, पाचवं डिजिट असतं, ते पाचवं डिजिट काय असतं? ते आत्ता सांगितलं. जे फिफ्थ डिजिट आहे ते काय? ज्याचं पॅन कार्ड आहे त्याचं आडनाव, लास्ट नेम, लास्ट नेमचं पहिलं अक्षर. ओके, मग अशी उदाहरणं दिली. एखाद्याचं सरनेम फॉर एक्झाम्पल सुतार असेल तर सुतारमधलं पहिलं अक्षर काय? एस आहे. त्यामुळे हे पाचवं डिजिट एसवरून चालू होईल. ओके, पाचवं डिजिट हे एस असणार आहे. ओके, हे झाले पहिले 5 अक्षर. त्याच्यानंतर मध्ये कोणतेही 4 नंबर्स असतात. ओके, 4 नंबर्स असतात. आणि शेवटचं जे आहे ते पुन्हा कोणतं तरी एक अल्फाबेट असतं, अक्षर असतं. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पॅन कार्ड. ओके, पॅन नंबर जो 10 अंकी असतो, मगाशी आपण पाहिलं की तो 10 अंकी असतो. त्या 10 अंकापैकी पहिले 3 हे अक्षर असतात, चौथं जे आहे ते, चौथं काय असतं? इंडिव्हिज्युअल असेल तर तिथं चौथं अक्षर पी असेल. आणि पाचवं काय असतं? पाचवं डिजिट, तर ज्याच्या नावानं पॅन कार्ड आहे त्याचं सरनेमचं पहिलं अक्षर. ओके, ते तिथं पाचवं डिजिट. पुढे 4 जे आहेत ते 4 नंबर्स आहेत, हे 4 नंबर्स येतात, कोणतेही 4. आणि शेवटी पुन्हा अल्फाबेट आहे. अशा 10 अंकाचं पॅन नंबर हा तयार केला जातो. ओके, नाव द लास्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर इज व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हॅव्हिंग अ पॅन कार्ड. पॅन कार्ड काढण्याचा, पॅन कार्ड असण्याचा फायदा काय काय आहे? फर्स्ट बेनिफिट इज फॉर फायलिंग, पॅन कार्ड इज रिक्वायर्ड फॉर इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग. IT मीन्स इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सचं रिटर्न, इन्कम टॅक्सचा फॉर्म जमा करण्यासाठी, फाईल करण्यासाठी व्यक्तीला, बिझनेसला पॅन कार्डची आवश्यकता असते. All individuals and entities that are liable to pay income tax are expected to file income tax return. जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे त्या व्यक्तीनं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचं असतं, जमा करायचं असतं. अ पॅन कार्ड इज नेसेसरी फॉर फायलिंग द IT रिटर्न्स. आणि हे जे IT रिटर्न मीन्स इन्कम टॅक्स रिटर्न, फॉर फायलिंग दिस इन्कम टॅक्स रिटर्न पॅन कार्ड इज रिक्वायर्ड अँड इज द प्रायमरी रिझन फॉर इंडिव्हिज्युअल्स ॲज वेल ॲज अदर एंटिटीज फॉर ॲप्लाय फॉर वन. म्हणजे या मुख्य कारणासाठीच इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा बिझनेसमन असेल, कोणतीही एंटिटी असेल, कोणताही पर्सन असेल, या मुख्य कारणासाठी हे पॅन कार्डसाठी ते ॲप्लिकेशन करतात. पॅन कार्डचे फायदे वेगवेगळे आहेत, परंतु मेन जो बेनिफिट आहे, सर्वात प्रमुख फायदा जो आहे तो म्हणजे पॅन कार्डचा, की IT रिटर्न जे फाईल करावं लागतं, जो व्यक्ती, तो व्यक्ती इंडिव्हिज्युअल असेल, तो व्यक्ती पार्टनरशिप असेल, कंपनी असेल, HUF असेल, AOP असेल, नाही तर BOI असेल, जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे, ए पर्सन हु इज लायबल टू पे इन्कम टॅक्स टू द गव्हर्नमेंट, दॅट पर्सन हॅज टू फाईल इन्कम टॅक्स रिटर्न. अँड फॉर फायलिंग द इन्कम टॅक्स रिटर्न ए पॅन कार्ड इज इसेन्शियल. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता असते. हा पॅन कार्डचा फायदा आहे. देन सेकंड बेनिफिट इज पॅन कार्ड इज यूज्ड ॲज अ आयडेंटिटी प्रूफ. आपण पॅन कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून करू शकतो. पॅन कार्ड सर्व्ज ॲज अ व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ थ्रूआउट द इंडिया. पॅन कार्ड आपण कोणत्याही शासकीय कामासाठी, कोणत्याही कामासाठी पूर्ण देशभरामध्ये त्याचा आयडेंटिटी प्रूफ म्हणून आपण ते सादर करू शकतो आणि ते सर्वत्र ॲक्सेप्ट केलं जातं. पॅन कार्ड इज ॲक्सेप्टेड ऑल ओव्हर अवर कंट्री ॲज अ प्रूफ ऑफ आयडेंटिटी. अदर दॅन वोटर कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड इज ऑल्सो ॲक्सेप्टेड बाय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड ऑर्गनायझेशन्स ॲज अ आयडेंटिटी प्रूफ.
जे आत्ता सांगितलं की पॅन कार्ड हे देशभरामध्ये सर्वत्र जिथं ओळखपत्र आपल्याला दाखवण्याची गरज आहे, ओळखपत्राची झेरॉक्स जमा करण्याची गरज असते, तिथं पॅन कार्ड हे, मग ती बँक असेल, ते फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कोणती असेल, एखाद्या ऑर्गनायझेशन असेल, तिथं जसं ओळखपत्र म्हणून आपण आपलं आधार कार्ड दाखवतो, वोटर आय डी दाखवतो, सेम त्याप्रमाणे पॅन कार्ड देखील सर्वत्र ओळखपत्र म्हणून ॲक्सेप्ट केलं जातं. दिस इज सेकंड बेनिफिट. देन द थर्ड बेनिफिट इज पॅन कार्ड इज रिक्वायर्ड फॉर टॅक्स डिडक्शन. टॅक्स डिडक्शनसाठी देखील, टॅक्स जो डिडक्ट केला जातो त्यासाठी सुद्धा पॅन कार्डची आवश्यकता आहे. बघा, वन ऑफ द इसेन्शियल रिझन टू गेट पॅन कार्ड इज फॉर द पर्पज ऑफ टॅक्सेशन. आपण पॅन कार्ड हे टॅक्सेशनसाठी, टॅक्ससाठीच हे बनवून घेतो. इफ द पर्सन हॅज नॉट लिंक्ड अ पॅन नंबर विथ हिज बँक अकाउंट. हे बघा सर्वात महत्त्वाचं, जर एखाद्या व्यक्तीने स्वतःचा पॅन नंबर हा जर बँकेला लिंक केला नसेल तर काय होऊ शकतं, अँड द ॲन्युअल इंटरेस्ट ऑन सेव्हिंग डिपॉझिट इज मोर दॅन ₹10,000. ओके, इफ द इंटरेस्ट ऑन द सेव्हिंग डिपॉझिट इज मोर दॅन ₹10,000 अँड इफ दॅट पर्टिक्युलर पर्सन हॅज नॉट लिंक्ड हिज पॅन नंबर विथ द सेव्हिंग अकाउंट नंबर, देन द बँक विल डिडक्ट 30% TDS इन्स्टेड ऑफ 10%. ओके, ज्या वेळेला इंटरेस्टची अमाऊंट ही 10,000 जास्त असते त्यावेळेला सर्वांच्या इंटरेस्टमधून, व्याजामधून 10% TDS हा वजा केला जातो. 10% TDS वजा केला जातो. परंतु जर त्या व्यक्तीनं पॅन नंबर, स्वतःचा पॅन कार्ड नंबर हा जर बँकेला लिंक केला नसेल तर 10% ऐवजी 30% टॅक्स वजा केला जातो. त्यामुळे पॅन कार्ड असेल तर 10% टॅक्स लागेल, पण पॅन कार्ड नसेल तर मात्र जे व्याज मिळणार आहे बँकेकडून सेव्हिंग अकाउंटवरती त्यावरती 30% टॅक्स हा वजा केला जातो. त्यामुळे टॅक्स वाचवण्यासाठी आपल्याला पॅन कार्डची गरज आहे. देन नेक्स्ट बेनिफिट इज पॅन कार्ड इज रिक्वायर्ड फॉर क्लेमिंग द इन्कम टॅक्स रिफंड. इन्कम टॅक्सचे काही पैसे आपल्याला येणं असतील, रिफंड मिळणार असेल, तर तो मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला पॅन कार्डची आवश्यकता असते. इन्कम टॅक्सचा रिफंड कधी मिळतो, ज्या वेळेला वेन एनी पर्सन पेज एक्स्ट्रा टॅक्स टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, देन द सरप्लस टॅक्स विच इज पेड टू इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, दॅट सरप्लस टॅक्स इज रिफंडेड टू दॅट टॅक्स पेअर, अँड फॉर गेटिंग दॅट रिफंड द पर्सन नीड्स टू हॅव अ पॅन कार्ड. काय सांगितलं बघा, मेनी टाइम्स TDS डिडक्टेड फ्रॉम इन्कम इज मोर दॅन ॲक्च्युअल टॅक्स दॅट ही इज सपोज टू पे. काही वेळा जेवढा टॅक्स पेड केला पाहिजे त्याच्यापेक्षा ज्यादा टॅक्स हा कट केलेला असतो. ओके, इन ऑर्डर टू क्लेम एक्सेस टॅक्स पेड, जो ज्यादाचा टॅक्स आपण पेड केलेला आहे तो परत क्लेम करण्यासाठी, मिळवण्यासाठी टॅक्स पेअर हॅज नीड्स टू हॅव पॅन लिंक्ड टू हिज बँक अकाउंट. ओके, बँक अकाउंटशी पॅन लिंक असेल तरच त्या व्यक्तीला इन्कम टॅक्सचा रिफंड हा डायरेक्टली बँकेमध्ये जमा होऊ शकतो. ओके, दिस इज फोर्थ ॲडव्हान्टेज. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज पॅन कार्ड इज इसेन्शियल फॉर स्टार्टिंग अ बिझनेस. बिझनेस सुरू करण्यासाठी सुद्धा पॅन कार्डची आवश्यकता आहे. बघा, इन ऑर्डर टू स्टार्ट अ बिझनेस, ए कंपनी ऑर एनी अदर बिझनेस, इट इज कंपल्सरी टू हॅव पॅन रजिस्टर्ड इन द नेम ऑफ इट्स एंटिटी. बिझनेस सुरू करण्यापूर्वी त्या एंटिटीचं, त्या बिझनेसचं पॅन हे रजिस्टर असणं गरजेचं आहे. टॅक्स रजिस्ट्रेशन नंबर इज नीडेड फॉर बिझनेस विच इज ऑप्टेन्ड ओनली इफ द एंटिटी हॅज अ पॅन. पॅन कार्ड असेल तरच बिझनेसचा टॅक्स रजिस्ट्रेशन नंबर मिळवता येतो, ज्याला TRN म्हटलं जातं. आपल्याला ते सिलेबससाठी नाही, फक्त आपल्याला एवढंच महत्त्वाचं आहे की पॅन कार्ड हे बिझनेस सुरू करताना सुद्धा आवश्यक आहे. दिस इज फिफ्थ ॲडव्हान्टेज. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज पॅन कार्ड इज इसेन्शियल फॉर ओपनिंग एनी बँक अकाउंट विथ एनी बँक. वी नो दॅट वी कॅन ओपन डिफरंट टाईप्स ऑफ बँक अकाउंट्स, फॉर एक्झाम्पल सेव्हिंग अकाउंट, रिकरिंग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट, करंट अकाउंट, एक्सेट्रा एक्सेट्रा. वी कॅन ओपन द अकाउंट इन नॅशनलाइज्ड बँक, प्रायव्हेट बँक, कोऑपरेटिव्ह बँक, एक्सेट्रा एक्सेट्रा. फॉर ओपनिंग अ बँक अकाउंट इन अ बँक, फॉर ओपनिंग अ अकाउंट इन अ बँक वी रिक्वायर द पॅन कार्ड. बघा, ऑल पब्लिक, प्रायव्हेट अँड कोऑपरेटिव्ह बँक हॅव मेड इट मँडेटरी फॉर एन इंडिव्हिज्युअल ऑर कंपनी टू हॅव बँक अकाउंट इन इट्स नेम इन ऑर्डर टू ओपन सेव्हिंग करंट ऑर अकाउंट. ओके, त्यासाठी बँक अकाउंट ओपन करण्यासाठी
पैन कार्ड इज इसेंशियल अंडर प्रधानमंत्री जनधन योजना अ पर्सन कैन ओपन जीरो बैलेंस अकाउंट बाय यूजिंग वोटर कार्ड और अदर आयडेंटिटी प्रूफ. फक्त ही जे प्रधानमंत्री जनधन योजना आहे त्याच्यासाठी पॅन कार्ड लागत नाही. अदरवाइज फॉर ओपनिंग अ बँक अकाउंट इन पब्लिक प्रायव्हेट अँड कोऑपरेटिव्ह बँक पॅन कार्ड इज इसेन्शियल. नेक्स्ट बेनिफिट इज पॅन कार्ड इज इसेन्शियल फॉर ओपनिंग अ डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट म्हणजे शेअर मार्केटचे स्टॉक मार्केटचे शेअर्स असतील कमोडिटीज असतील ह्या खरेदी विक्री करण्यासाठी आपलं जे अकाउंट लागतं त्याला डीमॅट अकाउंट असं म्हटलं जातं. अँड फॉर ओपनिंग अ डीमॅट अकाउंट अ पर्सन नीड्स टू हॅव हिज पॅन कार्ड. पॅन कार्ड इज ऑल्सो मँडेटरी फॉर एन इंडिव्हिज्युअल ओके फॉर ओपनिंग अ डीमॅट अकाउंट विच इज नीडेड टू होल्ड द शेअर्स इन डीमटेरियलाइज्ड फॉर्म. ओके शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी हे डीमॅट अकाउंट लागतं. अँड फॉर ओपनिंग अ डीमॅट अकाउंट द पर्सन नीड्स टू हॅव अ पॅन कार्ड. दिस इज अनदर ॲडव्हान्टेज. देन नेक्स्ट इज परचेस अँड सेल ऑफ इमूव्हेबल असेट. एखादी इमूव्हेबल असेट जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करता येत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल लँड फॉर एक्झाम्पल बिल्डिंग हाऊस प्रॉपर्टी या असेट्स आपण एका ठिकाणावरून दुसरीकडं ट्रान्सफर करू शकत नाही. या असेट्स खरेदी करण्यासाठी मग लँड असेल बिल्डिंग असेल हाऊस प्रॉपर्टी असेल याची खरेदी विक्री करण्यासाठी सुद्धा पॅन कार्ड गरजेचं आहे. वन ऑफ द बेनिफिट ऑफ पॅन कार्ड इज इलिजिबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल टू एंटर इन टू ट्रान्झॅक्शन ऑफ सेल ऑफ परचेस ऑफ असेट. पॅन कार्ड असेल तरच आपण जागेचं किंवा घराचं आपण खरेदी विक्रीचा व्यवहार करू शकतो. पॅन इज रिक्वायर्ड टू बी कोटेड इन द डीड मेड ड्युरिंग सेल ऑर परचेस ऑफ एनी इमूव्हेबल असेट व्हॅल्यू 10 लाख रुपीज ऑर मोर. म्हणजे थोडक्यामध्ये 10 लाखापेक्षा जर तो व्यवहार मोठा असेल तर त्या व्यवहाराची नोंद करताना पॅन कार्ड आवश्यक असणे आवश्यक आहे. ओके 10 लाखापेक्षा मोठा व्यवहार मोठ्या रकमेचा व्यवहारासाठी जागेच्या घर असेल प्रॉपर्टी असेल याच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड हे आवश्यक आहे. देन नेक्स्ट बेनिफिट ऑफ पॅन कार्ड इज इट इज रिक्वायर्ड फॉर फॉरेन ट्रॅव्हल. परदेशी प्रवास करायचा असेल तरीसुद्धा पॅन कार्ड असलं तरच हा फॉरेन ट्रॅव्हल परदेशी प्रवास करता येऊ शकतो. कॅश पेमेंट रिलेटेड टू फॉरेन ट्रॅव्हल इफ अन अमाऊंट इज मोर दॅन 50,000 इन्क्लुझिव्ह ऑफ फॉरेक्स परचेस रिक्वायर्स अ पॅन कार्ड. इन शॉर्ट पॅन कार्ड इज रिक्वायर्ड इफ द फॉरेन ट्रॅव्हल अमाऊंट जर तो खर्च 50,000 जास्त असेल परदेशी प्रवासाचा तर त्यासाठी पॅन कार्ड हे आवश्यक आहे. देन नेक्स्ट इज पॅन कार्ड इज इसेन्शियल फॉर मेकिंग अ टाईम डिपॉझिट. बँकेमध्ये आपल्याला जर मुदत ठेव करायची असेल टाईम डिपॉझिट मुदत ठेव ठराविक कालावधीसाठी त्याच्यासाठी सुद्धा पॅन कार्ड लागतं. डिपॉझिट विथ पोस्ट ऑफिस कोऑपरेटिव्ह बँक नॉन फायनान्शियल कंपनीज विल ऑल्सो नीड पॅन. डिपॉझिट ॲडिंग अप टू 5 lakhs ऑर मोर एव्हरी इयर विल रिक्वायर अ पॅन कार्ड. बँकेमध्ये असेल पोस्ट ऑफिसमध्ये असेल आपल्याला टाईम डिपॉझिट करायचं असेल मुदत ठेव ठेवायची असेल त्याच्यासाठी सुद्धा पॅन कार्ड हे आवश्यक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट इज पॅन कार्ड इज रिक्वायर्ड फॉर मेकिंग पेमेंट ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट बिल. हॉटेलमध्ये आणि रेस्टॉरंटचं बिल जर 50,000 जास्त असेल तर ते पेमेंट करण्यासाठी पॅन कार्ड लागतं. नॉर्मली हॉटेल रेस्टॉरंटचं बिल 50,000 जे 5-star हॉटेल्स आहेत 7-star हॉटेल्स आहेत ओके एखादा फंक्शनसाठी हॉटेलमध्ये आपण राहत असू ओके विथ फॅमिली तर बिल 50,000 जास्त होऊ शकतं तर ते पेमेंट करण्यासाठी पॅन कार्ड इज कंपल्सरी. पेमेंट मोर दॅन 50,000 फॉर हॉटेल अँड रेस्टॉरंट बिल्स रिक्वायर्स पॅन टू बी गिवन. त्यासाठी पॅन नंबर देणं हे गरजेचं आहे. देन नेक्स्ट बेनिफिट इज कॅश कार्ड अँड प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स. ओके कॅश पेमेंट ॲडिंग अप टू मोर दॅन 50,000 पर इयर विल नीड अ पॅन टू बी फर्निश्ड. जर आपण 50,000 जास्त पेमेंट करत असू तर त्याच्यासाठी सुद्धा पॅन कार्ड देणं हे गरजेचं आहे. देन लास्ट टू बेनिफिट्स बेनिफिट नंबर 13 परचेस ऑर सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. वस्तूची खरेदी विक्री करण्यासाठी ओके कोणत्या वस्तू त्या वस्तूची अमाऊंट जर 2 लाखापेक्षा जास्त असेल तर बघा परचेस ऑर सेल ऑफ एनी गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर अन अमाऊंट मोर दॅन 2 lakh पर ट्रान्झॅक्शन विल रिक्वायर पॅन टू बी फर्निश्ड. आपण काही वस्तू खरेदी केल्या किंवा काही वस्तू विकल्या आणि त्या व्यवहाराची ट्रान्झॅक्शनची अमाऊंट 2 लाखापेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड नंबर देणं हे गरजेचं आहे. अँड लास्ट इज पॅन कार्ड इज रिक्वायर्ड फॉर बँक ड्राफ्ट पे ऑर्डर अँड बँकर्स चेक. बघा पॅन कार्ड इज नीडेड फॉर बँक ड्राफ्ट पे ऑर्डर अँड बँकर्स चेक विद इन अ ट्रान्झॅक्शन मोर दॅन 50,000 इन अ डे.
50,000 मोठा व्यवहार असेल, जर आपल्याला बँकेकडून ड्राफ्ट घ्यायचा असेल, पे ऑर्डर बनवून घ्यायची असेल, चेक हवा असेल, तर त्यासाठी पॅन कार्ड हे गरजेचं आहे. दिस इम्प्लाइज दॅट ट्रान्झॅक्शन मोर दॅन 50,000 विल ओनली नीड अ पॅन कार्ड. याचा अर्थ काय? तर 50,000 इवन फॉर विथड्रॉईंग अमाऊंट फ्रॉम बँक मोर दॅन 50,000, जर आपण बँकेकडून 50,000 ज्यादा रक्कम आपल्या खात्यातून जरी विड्रॉ करायची असेल, तरीसुद्धा आपल्याला पॅन कार्ड देणं हे कंपल्सरी आहे. त्याप्रमाणे 50,000 मोठ्या रकमेचा ड्राफ्ट बनवून असेल, पे ऑर्डर बनवून हवी असेल, किंवा बँकर्सचा चेक हवा असेल, तरीसुद्धा आपल्याला पॅन कार्ड देणं हे कंपल्सरी आहे. दीज आर द 14 बेनिफिट्स टू द इंडिव्हिज्युअल टू द पर्सन ऑफ युझिंग अ पॅन कार्ड. पॅन कार्ड असण्याचे हे एकूण 14 बेनिफिट्स आहेत, 14 फायदे आहेत. नाव द नेक्स्ट पॉईंट इज वॉट आर द बेनिफिट्स ऑफ पॅन कार्ड टू द इन्कम टॅक्स अथॉरिटीज. हे 3-4 बेनिफिट्स आहेत. इन्कम टॅक्स अथॉरिटीला, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पॅन कार्डचा फायदा काय? बघा, फर्स्ट इज पॅन कार्ड हेल्प्स द इन्कम टॅक्स अथॉरिटीज इन कीपिंग अ ट्रॅक ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स दॅट मे बी इसेन्शियल इन असेसिंग इंडिव्हिज्युअल ऑर अ कंपनीज टॅक्स लायबिलिटी. पॅन कार्डचा फायदा हा होतो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला की एखादा पर्सन आहे, व्यक्ती आहे, कंपनी आहे, बिझनेस आहे, त्या बिझनेसच्या, त्या व्यक्तीच्या ज्या सर्व ट्रान्झॅक्शन्स त्या व्यक्तीने वर्षभरामध्ये केलेल्या आहेत, त्या ट्रान्झॅक्शन्सवरती लक्ष ठेवणं सहज शक्य होतं. कारण ज्या ज्या ट्रान्झॅक्शनसाठी पॅन कार्ड गरजेचं आहे, त्या ट्रान्झॅक्शनला पॅन कार्ड दिलं असल्यामुळे, कंपल्सरी असल्यामुळे, त्या सर्व ट्रान्झॅक्शन्स पॅन नंबर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे जे काही त्यांचे सॉफ्टवेअर असतात त्यामध्ये फक्त पॅन नंबर टाकला की त्या व्यक्तीने वर्षभरात कोणकोणत्या ट्रान्झॅक्शन्स केलेल्या आहेत हे त्यांना रेकॉर्ड सहज मिळतं, जेणेकरून त्या व्यक्तीची टॅक्स लायबिलिटी ही कॅल्क्युलेट करता येते. इट हेल्प्स इन रिड्यूसिंग द चान्सेस ऑफ टॅक्स इव्हेशन. त्यामुळे टॅक्स बुडवणे, इव्हेशन म्हणजे बुडवण्याची शक्यता ही कंपॅरेटिवली कमी होते. द पॅन कार्ड हॅज पर्सन्स नेम. पॅन कार्डवरती व्यक्तीचं नाव असतं, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, अँड इज ऑल्सो ॲक्सेप्टेड ॲज अ आयडेंटिटी प्रूफ फॉर इट्स होल्डर. त्याचा आपण आयडेंटिटी प्रूफ म्हणून देखील वापर करू शकतो. दिस इज फर्स्ट बेनिफिट. देन सेकंड बेनिफिट इज द पॅन नंबर इज युनिक टू एव्हरी एंटिटी हू होल्ड्स द पॅन कार्ड. प्रत्येकाचा नंबर हा वेगवेगळा आहे. द नेम अँड ॲड्रेस मे चेंज ऑर द कार्ड मे गेट लॉस्ट ऑर स्टोलन. ओके, एखाद्या व्यक्तीचं नावामध्ये बदल होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आफ्टर मॅरेज एखाद्या मुलीचं नाव हे बदललं जातं, बरोबर. ॲड्रेससुद्धा बदलू शकतो. ओके, कार्ड हरवूसुद्धा शकतं, बट द पॅन नंबर विल स्टील रिमेन अनचेंज. जरी तुमचं कार्ड हरवलं, जरी तुमचं नाव बदललं, पत्ता बदलला, तरी तुमचा पॅन नंबर हा तोच राहतो. ओके, सो पॉसिबिलिटी ऑफ मिसयूज इज मिनिमम. त्यामुळे त्या पॅन नंबरचा, पॅन कार्डचा काही गैरवापर होण्याची शक्यता कमी आहे. दिस इज सेकंड बेनिफिट. थर्ड बेनिफिट इज अ मायनर अकाउंट कॅन बी ओपन इझिली विथ द पॅन कार्ड ऑफ हिज पेरेंट्स ऑर गार्डियन. एखादा लहान मुलगा असेल, मायनर आहे, ज्याचं वय 18 कमी आहे, त्याचं बँक अकाउंट जे आहे हे सहजपणे त्याच्या पेरेंट्सच्या, गार्डियनच्या, पालकांच्या पॅन नंबरवरून आपल्याला ओपन करता येणं शक्य आहे. ओके, देन नेक्स्ट बेनिफिट इज इट इज यूजफुल टूल टू अँटिसिपेट टोटल टॅक्स रेव्हेन्यू बिंग जनरेटेड इन इंडिया. एकूण टॅक्स जो जनरेट होणार आहे तो किती होणार आहे याचं आपल्याला पॅन नंबरवरून, पॅन डिटेल्सवरून आपल्याला कॅल्क्युलेशन गव्हर्नमेंटला करता येऊ शकतं. अँड लास्ट इज इट हेल्प्स इन फिक्सिंग द रेट ॲट विच एंटिटी शुड बी टॅक्स्ड बेस्ड ऑन द अर्निंग्स. एखाद्या एंटिटीचा, बिझनेसचा अर्निंग्स किती आहे याच्यावरून त्यांना किती रेटनं टॅक्स आकारला पाहिजे हे सुद्धा ठरवणं सहज शक्य होतं. ओके, इन फ्युचर, फ्युचरमध्ये टॅक्स रेट ठरवताना, एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा टॅक्स रेट किती हे ठरवत असताना देखील याचा फायदा हा होत असतो. ओके, नाव द नेक्स्ट पॉईंट इज हू कॅन होल्ड द पॅन कार्ड. पॅन कार्ड कोणकोण घेऊ शकतं? फॉलोईंग एंटिटीज कॅन हॅव द पॅन कार्ड. आपण इंडिव्हिज्युअल घेऊ शकतो, कंपनी घेऊ शकतो. इंडिव्हिज्युअल आपण पॅन कार्ड स्वतःचं काढलं तर त्यावरती आपली स्वतःची सिग्नेचर असेल. जर कंपनीनं पॅन कार्ड कंपनीचं काढलं त्यावरती डायरेक्टरची साईन असते. HUF हिंदू अनडिवायडेडच्या फॅमिलीचं पॅन कार्डवरती कर्त्याची सही असते. एखादी पार्टनरशिप फर्मवरती पार्टनरची सही असते. आणि एखादी AOP किंवा BOI असेल, असोसिएशन ऑफ पर्सन किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, त्याच्यावरती ऑथोराइज्ड सिग्नेटरीची सिग्नेचर असते. आपल्यासाठी उपयोगी फक्त हे की इंडिव्हिज्युअल आपण आहोत, ह्युमन बीइंग आहोत, आपल्या पॅन कार्डवरती आपली स्वतःची सिग्नेचर ही असते. ओके, अँड द लास्ट पार्ट ऑफ टुडेज लेक्चर इज लिंकिंग पॅन विथ आधार.
ओके आपला जो पॅन नंबर आहे तो आपल्याला आधारबरोबर लिंक करावा लागतो. इट इज मँडेटरी कंपल्सरी टू लिंक इंडिव्हिज्युअल आधार कार्ड विथ द पॅन कार्ड इफ ही ऑर शी ऑलरेडी हॅज अ आधार कार्ड. आपल्या तुमचं माझं सर्वांचं आधार कार्ड आहे. ओके एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड असेल आणि त्यानं पॅन कार्ड पण काढलं असेल तर त्यानं आधार आणि पॅन हे एकमेकांशी लिंक केले पाहिजेत. द लिंकिंग विल हेल्प द नेशन इन सॉल्विंग द प्रॉब्लेम ऑफ मल्टिपल पॅन कार्ड्स इशूड अंडर सिंगल नेम. काही वेळेला काही जणांनी एकाच नावाचे दोन तीन पॅन कार्ड काढलेले असू शकतात, म्हणून ती टाळता येण्यासाठी तुमचं पॅन कार्ड हे आधारशी लिंक करणं गरजेचं आहे. इट इज कंपल्सरी टू लिंक देम फॉर टॅक्स फायलिंग इन केस द यूजर हॅज आधार कार्ड नंबर असाइनड. इवन आपल्याला टॅक्सचं रिटर्न फायलिंग करण्यासाठी सुद्धा आपलं पॅन कार्ड हे आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. ओके सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. इन टुडेज लेक्चर वी हॅव सीन द मीनिंग ऑफ पॅन कार्ड, द कंपोजिशन ऑर द स्ट्रक्चर ऑफ पॅन नंबर अँड डिफरंट बेनिफिट्स ऑफ युझिंग द पॅन कार्ड. ओके सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.